श्री स्वामी समर्थ सर्वांवर स्वामी कृपा कायमसा विहित स्वामी चरणी प्रार्थना। कर्मभूमीवर फळासाठी कष्ट साऱ्यांनाच करावे लागतात। भगवंत फक्त हातावर रेषा देतो, त्यात रंग आपल्यालाच भरावे लागतात। त्यामुळे काय करायचं हे ठरलं की कसं करायचं याचा मार्ग सापडतो। स्वामी तुमच्या झोळीमध्ये सुख कधी टाकतात? आज स्वामी बोध देत आहेत की बाळांनो, जो भक्त माझे मनापासून नित्य स्मरण करत शुद्ध निर्मळ आचरण करत प्रामाणिक कर्म करतो असा भक्त मला सदैव प्रिय आहे। माझा असा भक्त म्हणजे ईश्वरीय गुणाचा खजाना आहे। अशा भक्ताच्या विश्वासाचा मी कधीही अपमान होऊ देत नाही। सुरुवातीला कितीही त्रास झाला तरी त्याला न्याय भेटून त्याचाच अंतिम विजय होतो। भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांची उपासना केल्याने आपणाला केवळ सुखच सुख मिळेल अशी एकमेव इच्छा प्रत्येक सेवेकऱ्याच्या मनात असते। दुःख या शब्दाशिवाय सुख या शब्दाची निर्मिती होऊ शकत नाही। महाराज निष्ठवान सेवेकऱ्यांची क्षणाक्षणाला संरक्षण करतात। अनेकांच्या समस्येचे अदृश्य स्वरूपात ते प्रत्येकाचे योग्य मार्गदर्शन करत असतात। अनेक बिकट गंभीर समस्येतून सोडवणूकही करतात। जेव्हा आयुष्यात खूप संकट येऊन पणही तुम्ही खंबीरपणे उभे असाल ना, तेव्हा समजून जायचं स्वामींनी तुम्हाला सांभाळून घेतले। विश्वास ठेवा, दुसरं दार उघडल्याशिवाय स्वामी पहिला दरवाजा कधीच बंद करत नाही। थकलो तर बसताही येत नाही आणि तुला सुद्धा आता बसून चालणार नाही। उठ, पुन्हा नव्याने कामाला लाग, मार्ग आम्ही दाखवू। एक रस्ता निवडा, त्यावर विचार करा, त्या विचाराला आपलं जीवन बनवा, त्याचंच स्वप्न पहा। यशाचा हाच मार्ग आहे। आपला वेळ स्वतःला घडवण्यात खर्च करा, म्हणजे तुम्हाला इतरांचे दोष पाहायला वेळ मिळणार नाही। वर्तमानाचा आनंद घेण्याचा प्रयत्न कर। भविष्य खूप कपटी आहे, ते फक्त आश्वासनं देतं, हमी नाही। जेवढं आपण एखाद्याला खरं प्रेम आदर जिव्हाळा आपुलकी देतो जीव लावतो, जर त्याच्याकडून आपल्याला योग्य न्याय मिळत नसेल तर आपण कुठेतरी थांबलं पाहिजे। हे समजून जा की समोरच्याला तेवढी पात्रता नाही। या गोष्टी मिळवण्याची सांभाळण्याची स्वामी योग्य वेळी योग्य व्यक्ती पाठवतील। स्वामी म्हणतात, निर्मळ मनाने आणि श्रद्धेने आमचं नाव घ्यायचं, मग प्रार्थना न करता इच्छा पूर्ण होतात। कारण शुद्ध अंतकरण ठेवून नाव घेतलं की भगवंताच्या कृपेचा अनुभव येईल। प्रामाणिक कष्ट कर, कष्टाला लाजू नकोस। अरे विश्वास ठेव, प्रामाणिक कष्ट करणाऱ्याच्या पाठीशी स्वतः स्वामी असतात। स्वामींची संपूर्ण शक्ती असते। स्वामी म्हणतात, आम्ही सांगितले त्याच मार्गाने जा, उगाचच घुटमळू नकोस आणि वाटसुद्धा बदलू नकोस। अरे आम्ही तुला प्रत्येक वेळी प्रत्येक क्षणाला मार्ग दाखवत असतो, तर तुला तो ओळखता आला पाहिजे। प्रत्येक चांगली गोष्ट होण्याकरता योग्य वेळ यावी लागते। तुझी वेळ ही नक्की बदले। जो अनन्य भावाने स्वामींचं चिंतन करतो त्याच्या अवघ्या आयुष्याची चिंता स्वामी वाहतात। हारताय म्हणून खेळ सोडू नका, कारण कदाचित शेवटच्या क्षणी निकाल तुमच्या बाजूने लागेल। श्री स्वामी समर्थ सर्वांवर स्वामी कृपा कायम असावी। जिथे स्वामी पाय तिथे नेऊ नकाय, स्वयंभक्त प्रारब्ध घडवी ही माई।